हे चर्चा निश्चित आहे, त्याचा विचार आम्ही करतो. आम्ही काही दुर्लक्ष केलं जास्त काय नाही. आता राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यायचा त्यांचा विचार आहे. हे पद देशातलं अत्यंत महत्वाचं पहिल्याच्या पदाची प्रतिष्ठा केली पाहिजे. त्या पदाची जशी प्रतिष्ठा केली पाहिजे तसं मुख्यमंत्री याही पदाची प्रतिष्ठा केली पाहिजे. खडसे साहेब हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते. खडसे साहेब हे राज्याचे अर्थमंत्री होते आणि एका पक्षाच्या उभारणीच्यासाठी त्यांचं फार योगदान होतं आणि आम्ही पाहत होतो. आम्हाला शिया घालत होते आणि त्यामुळे त्यांची तीव्रता शिवायची आम्ही बघितलेली आहे. आणि त्यामुळं त्यांची कपॅसिटी, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं लोकांच्यातलं विशेषतः खानदेशातलं स्थान, या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय आम्ही काही दुर्लक्षित करायला शकणार नाहीत. आता राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा त्यांचा निकाल आहे. आज असं दिसतं की तुम्ही एक गेले 15-20-25 वर्ष जर बघितली महाराष्ट्राची विधानसभा, विरोधकांच्या वजनं सगळ्यात प्रभावी खडसे होते, विरोधी पक्ष नेते होते. दुर्दैवानं त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व, त्यांनी केलेलं त्याग, त्यांनी केलेलं कष्ट याची नोंद घेतली नाही असं कदाचित वाटत असेल, मला माहिती नाही. आणि तसं वाटल्याच्या नंतर माणूस कधीतरी या विचारांशी येतो, जिथं नोंद घेतली जाते तिथं जावं का? लोकांच्या असं लोकांना एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काय करायचं? काही राष्ट्रवादी ही चर्चा निश्चित आहे, त्याचा विचार आम्ही करतो. तो करत असताना आम्ही काही भाग ठरवले. आता उदाहरणार्थ उस्मानाबाद, आम्ही उस्मानाबादचा निकाल घेतला की इथे इंट्री नाही. गेले सुखांजीला आहे तिथं सुखांजीला. सर, राज्यपालांचे जे काही इंटरफिअरचे स्टेटमेंट येऊ लागले त्यामुळे तुम्हाला काय वाटतं राज्यपाल पदाची गरिमा? त्याच्यात काय सांगायचं, काही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं काय करायचं. राज्यपालांनी जी भाषा वापरली ती त्याच्या पदाची प्रतिष्ठा वाढवणार आहे का? मला मी आता अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे साधारणतः 1957 सालापासूनचे सगळे राज्यपाल पाहिले आणि नंतर 67 पासूनच्या सगळ्या राज्यपालांशी माझा डायरेक्ट संबंधही आला. पण असं भाष्य करण्याच्या संबंधीची भूमिका कुणी दाखवली नव्हती. हे पद देशातलं अत्यंत महत्त्वाचं पद, त्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. त्या पदाची जशी प्रतिष्ठा ठेवली पाहिजे तसं मुख्यमंत्री याही पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. आणि ती प्रतिष्ठा जर राज्यपालांच्याकडून ठेवली गेली नाही तर साहजिकच अस्वस्थता येते. पण मला एक चांगली गोष्ट आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यांची जी काही कारभारणी करायची ती काल केली. काही साम्यवान असेल तर त्यांनी ह्या पदावर राहायचं का नाही हा विचार करावा. पण जाहीरपणाने केंद्राच्या गृहमंत्र्यांनी टीका टिप्पणी करून सुद्धा मी त्या जागेवर बसणार असेल तर ठीक आहे. असं मी कोण सांगणार? त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला ज्याला थोडा सेल्फ रिस्पेक्ट आहे असा माणूस राहणार नाही असं मला वाटतं.